ना करा, 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 खाली खोके खोके, खाली करा तुम्ही दाखवा एवढे मोठे जोड दाखवल तुम्हाला पाच पंचवीस झाले नाही तरी तुमच्या उरले म्हणजे आता कोणते दाखवा कोणते रंग असते तुम्हाला तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे अंदाज समजा म्हणजे रेंज कुठपर्यंत आहे म्हणजे कुठपर्यंत कुठपर्यंत म्हणजे म्हणजे काय काय रेंज का तुम्ही अरे तुमची रेंज कुठपर्यंत दुकान कुठपर्यंत ते सांगाल मग तुम्ही सर्वात किती महागाय तुमच्या जवळ ते दाखवा मला आमच्या तर आठ हजाराचा बूट आहे मग आठ हजाराला पाहिजे का तुम्हाला हा तिथपर्यंत रेंज जाते का तुमची आठ दहा हजार अरे बादावादा? अरे काय तुम्ही गोष्ट राहिले आठ दहा हजाराची गोष्ट कुरायला तुम्ही एक दीड लाख रुपये खिचत घेऊन विनं दाखवा चांगला काय दाखवून राहिले कुठं का फेकावतो एवढा फेकाव का म्हणलं एक दीड लाख रुपये खिचत घेऊन बा साठ सत्तर रुपये नाही निघायचे खिचत मी काय दाखवून राहिला कचरा काय दाखवायला तुम्ही लग्नाच्या हिशोबान दाखवा ना तुम्ही चांगलं दाखवा पहा अजून हाय का तर पहा अंदर जाऊन गोडवून फोडवून पाय सगळं बघ बे तुम्हाला शिल्पर दाखवल्या का लग्नाच्या हिशोबाने दाखवले ना तुम्ही लग्नाच्या हिशोबान दाखवा तशाच दाखवलं मी आता का दुसरे दाखवले का कुठं मी बा काय याची काही जरा नि राहिला अरे बा म्हणलं लग्नाच्या म्हणजे आम्हाला लग्नात लग्न जायला लागतं कोणाच्या लग्न हा म्हणलं नवरदेवाच्या हिशेबान दाखव नवरदेवाला देवाला कसं असते बुट असं दाखव म्हणलं असं सांगा ना बाबा नवरदेवाला पाहिजे म्हणून मगपासून सांगून नाही राहिले कोण नवरदेवस मापगी बांधला किती नंबरचा बाई बुट टाईले माहित आहे का नाही आता मी का म्हणलं एखादी ईटी ठेवाय का काय असं बारीक काही असा बारीकरी मुरमाकूल फेकू आहे का म्हणलं नाही डोकं फोडल असत म्हणलं त्याच्या अरे बाबा म्हणलं नवरदेव तुमच्या पुढे आहे ना एवढा मोठा दिसून राहिला का आता का नवरदेव का दुसरा आता का मी हो मला नवरदेव हो माझ्यासाठी बा काय लोकांत म्हणजे <laughs> तुम्हाला बूट पाहिजे का असं आम्हाला वाटलं बा तुम्ही समजा नवरदेवाची कोणी समजा मामा किंवा आत्या किती देत असते ना बूट नवरदेवाले ते तसेच तुम्ही हा का बाबा असं वाटलं मला वाटत नाही ना लग्नाचं वय असं वाटत नाही लग्नाचं वय नाही वाटत ना आता आहे अजून कोणतं आता कोणत्या वयात लग्न करा म्हणलं अजून वय वाटत नाही म्हणजे आता काय कराव आता अरे मला बेचाळीस पलाच झाला ना तरी म्हणता की झालंच नाही का पाच अड्या वर्ष म्हणलं आधार कार्ड म्हणलं ते अर्ध्या तिकीटवर आल्यावर करायला लावता का नाही का असे जर दोन चार दोनदार दिवसाचे भेटले ना नाही का नागपूरला भरती करायची राहिलं गिकडेच तिकडे ना भरती तरी तुमच्या कसं लक्षात नाही म्हणणं काय की बा लग्नाचं वय होऊन गेल्यासारखं वाटलं लग्नाचं वय नाही बा असं म्हणणं होतं माय म्हणजे वयातून गेले बा असं म्हणणं आहे माय आता काय आता काय बोलायचं राहिला का म्हणलं काय आता याच्यापेक्षा अजून कुठं काय कुठं सैन करा म्हणलं भाऊ तुम्ही काय करा हे खोक्या गिकांनी भरून ठेवलं हे चपला बुट काय दाखवले ते अरे म्हणलं गिराय का म्हणलं मान सन्मान करा चा पाणी द्या कापी द्या का त्याला म्हणलं असं बोला म्हणलं हा काय धंदा करायची टॅगी काय काय नाही म्हणलं तुम्हाला ए मालकाचं चुनाच लावणार आहे मग काय दुकानाला तालाच लावते मग पुरा टायगोल करते पण असे जर हे असे जर गडी माणसं ठेवले तर काय मालकाचं काय खरं आहे काय मालकायचं आठ हजार बा दाखवा जरा त्या कलरचा दाखवा जरा बरोबर ठीक आहे मग तसं करतो लेदरचा दाखवू का म्हणलं आपला कातळ्याचा बनवलेला दाखवू का कसं रेडीमेड दाखवू म्हणलं कंपनीचा आता असे जर काम करून माणसं असले तर काय काय करा मालकांना काय करा डोकं नाही फोड अरे म्हणलं दाखवा तुम्ही लेदर दाखवा रेडीमेड दाखवा काय असेल ते दाखवा ना तुम्ही इथं पुराचा पूर घालून टाका इथं आम्ही कोणता पसंत करू नाही करू तुम्हाला काय चाललं मालकाच चाललं तुमचं काय झालं का दाखवा तुम्ही रोज काय काय तुम्ही बहुतेक नस्थळ केला याची नाही का म्हणून लग्न नाही याचं हम्म बरोबर आहे हेच कारण हो हो दाखवतो बा पुरं दुकान खाली करतो दाखवतो दाखवतो नमस्कार म्हणलं मॅडम आपल्याला कसं म्हणजे अशी चांगली अशी टायटनची किंवा एकदम सोनाटा एकदम अशी पद्धती अशी एखादी घड्याळ दाखवा अशी वाच दाखवा बरं बरं तरी समजा तुमची रेंज कुठपर्यंत आहे समजा हजार दोन हजार सांग म्हणलं दहा पंधरा हजार रुपये सांग रेंज समजा रेंज जर अभ्यास केला समजा तर समजा दहा पंधरा हजार पण दाखवून ना तुम्ही काही हरकत नाही फक्त कशी पालिश नाही पाहिजे एक दीड वर्ष तरी म्हणजे कशी अशी म्हणजे चमकली पाहिजे हा मॅगा तुम्हाला सांगतोच म्हणलं दहा पंधरा हजार बापन पाहिजे दहा पंधरा हजार घड्या मी म्हणलं जरा मुकाटन बसणं इतकी मार्क सांगत असते काय काही बी आपलं काही सांगत तर त्यानं पंधराशे रुपये पण बस झाली आपल्याला पंधराशे दोन हजार हात झाली मी काय म्हणलं तू कसं बोलत नव्हतो नव्हतं बरं मध्ये हे काही आपला सौदा चालू असला मनात बोलास नाही म्हणजे थांब तू मुकाटन बसणं मी घेऊन दिला मला काय सर घेतलं ना मला समजते म्हणून झालं मी दाखवा मॅडम दाखवा तुम्ही दहा पंधरा पण दाखवा दा, दहा पंधरा हजार की मग ते तेवढी तर आमच्या दुकानामध्ये तर साधारण लस लस तीन चार पर्यंत आहे चार पाच हजार अरे आमचे नवर देवायत नाही नवर देवायचे कसं म्हणजे अशी चमचम चमकली पाहिजे घड्या मग डायल डायला पुरं चमकलं पाहिजे दाखवा बाबा आता चार पाच हजार दाखवा काय करतो म्हणलं मी काय म्हणलं वॉटरप्रूफ द्या वॉटरप्रूफ वॉटप्रुफ इथे एखादा बकटीने पाणी घ्या गंजा त्याने बुडून दाखवा म्हणलं म्हणजे इथं म्हणता तुम्ही वॉटरप्रूफ आणि ढमकान ढमकाय तिकडे गेले काहीच नाही मग पूर पाणी घुसते त्यांनी आता घड्याडे झाली बुटे झाला पट्टाय झाला आता समजा नव्हतं जे लागते ते समज सगळं झालं सारखं आता नाही का आता मी काय म्हणतात जरा काही नास्ता किस्ता नाही जेवण घेऊन आता काय घरी म्हणजे खिचडीच घरी याच्या वेळेला काय असणार आहे तर म्हणून मग जेवणच करून घेऊन नाही मला कुठे आता गॅस पेटा ऑर्डर जेव्हा सर्व करा बरं इथं जेवण करू मग नाही बजेटात असं ना समजा पद्धती आपल्याला म्हणजे कसं हाय पाय नसलं पाहिजे बजेटचं काय हजार रुपया आपल्या दोघांचं मग थमस फमस हे सगळं पाकड लस लय पकडत हजार दीड हजार लोक असलं हजार दीड हजार रुपये दिवस शंभर दिवशी शंभर सत काय होत तेवढ्याच बिसर रे मग चला चला करू चला मानला फडकडे काय असा हा इकडे मोठी पार्टी रगड पार्टी दिस राहील कमी शंभर दिवशी आपल्या टिपच भेटते बसन ना बसा बस बस बसा काय मानला फडक मारणार तीन चार बिसर घेऊन जा काये, 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 ते मेनू कार्ड घेऊन काय 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 नाही ते पापड घेऊन येतो पहिले जायला ते सलाद फलाद घेऊन लवकर लवकर इथं असंच कळक राहा ते नाही ऐकत नाही ते आपल्या टेबलवर आणतच नाही तुटते बसा लागते अर्धा घंटा वाटपाय असं कळक असं नाही पटा पटा आणते ते टिप गिप देऊन द्यायची पन्नास शंभर रुपये हरी काय करायची चला बसा बसा बिस्लरी आण पापड आणि रोस्टेड पापड काय सलाद काय घाल घालते वाटते हजार रुपयात घालते नक्कीच बाबा म्हणलं ते वरवत आले फोन येऊ लागले तर आत्याचे मावशीचे मामाचे म्हणलं जाऊ का कसं करा म्हणलं ठीक आहे म्हणलं आता कसं आपला कपडा घेणार आहे रविवारी तर रविवारी कपडा घेणं होऊ मग आपल्या आताच्या घरी जाय तिथं दोन चार दिवस आहे मामाची जा मावशी इथं मग लग्न कसो आपल्या टाईम आहे ना आता समजा सत्तावीस मार्चले लग्न आहे तिथपर्यंत होऊन जाईल तुम्ही मग रविवार पर्यंत काही रुकवत हे ते करा मनाचे शेवळ्या करावं लागते कुरोड्या करावं लागते पापड करावं लागते तिकडे जाऊन बसशील म्हणजे बाकी कोण करा ते बरोबर आहे म्हणा मग रविवारी कपडा घेणं झाला की मग कसं जाऊन येते नाही मी काय म्हणलं दोन्ही इकडचा कपडा आपल्या इकडे आहे पुरा जाईबी पुरी जाईबी हां तर पद्धतशीर काढलो लय मागायचा काय काढलो गो गेलो हे कसं व्यवस्थित असं म्हणजे आपल्याला पुरण असं काढलो এক নম্বৰ ভাল লাগিব নন্দি বৈ পঢ়ে তাৰিখ বিচাৰা পুৰা পুৰি কাপোৰ হিচাপে পুৰি দজেট পাই ৰ পাঁচপনাই মই बापा लगा 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 एवढं वाटलं नाही एवढं बजेट होईल म्हणून आता नव्याण्णव हजार पाचशे रुपये झालं ना बा हे बापा पा, पा, लगा, का, बापा लगा मग लग आम्ही लग तर का पहिले नव्वद गेले आपले बापा लगा लस झालं नाही तर दोन लाखावर चाललं बा हे जर दोन लाख झाले तर आज अजून तर मग आम्ही सोनं घ्यायचं राहिलं अजून बरंच राहिलं आता आता काय ना घ्या बरं बा आता कुठून नाही गेला शेमोळ लागते टपलेले मग काय आता आरड्या फाड्या सब चक्कर पुढे रे बा आता हे काय लिहिला आता टायमात नी आताच पसारा काढा नी आता जे जागा तेल होते का का बोलू काय म्हणले रती का काय काढली रती फती कचरा पट्टी

<laughs> काही रजा काही विलय गुगली घेता बा अरे रजा, फोन ला ला रजा कौन, कौन <laughs> दोन फोनला काय ला लागते रजा काय आपलं काय काही सांग बरं कोण कोणते लागले काय काही दोन लागले तुम्हाला काय ते नाही बोगळे गेला जीवा ना खाणारा मध्ये गोळा घाला नाही वा रे वा अरे बा पाना पा बरं बेरीज करा तुम्ही जाता मग नव्वद हजार साक्ष कंदाला गेले आपले पहिलेच ते झाला आता ते जमा झाला त्याचा काही विषय नाही पुढचं किती आहे पुढचं बा पकडा ना आता बँडवाला किती गेला वीस हजार रुपये त्याला चालले गाड्यावाले दहा हजार रुपये लक्झरी वाला आणि दहा हजार रुपये कुरजर आपल्या नव्हते माझी गाडी किती झाले वीस आणि वीस चाळीस शूटिंगवाल्याला दहा हजार पन्नास ते हाल केला आपल्या उरावर किती राहिले पंधरा मग आता हे किती झाले पाच हज हजार ते कॅड्रसवाला मजुरी सहित किराण्या सहित त्याची तीस हजार रुपये म्हणजे कसे तीनशे माणसाचे शंभर रुपये पात्र नाही त्याचं तीनशे माणसं झालंय फक्त ते वरे जर आले तर ते आपल्या अंगावरच आहे मग आता हे किती गेले पंच्याण्णव झाले आता आणि ते साडे चार हजार रुपये पत्रिका आलेले किती झाले नव्या नव्याण्णव हजार पाचशे सरके सारखे पकडा नाही एक लाख हे नव्वद हजार साक्ष अंदाजाचे मग एक लाख नव्वद हजार तर आताच गेले आता रविवारी कपडा घे आहे म्हणते आता सोनं काय नाही काय म्हणलं आता कुठून आणा बजेट ते कायदातच ते लग्न म्हणलं आता कसं लग्न कसं आपल्या मालच जाईल म्हणलं आता याला फक्त करून काय लग्न आपल्या लग्न का तुम्ही तुम्हीच काढून दिला म्हणलं फिरू फिरणार माणसाला तुम्ही हे काळा ते काळा जीवन सरळ काळा ढमक काळा टमक अरे बा एक तीनशे एकोणवत काढली तीनशे पंचवीस वाली काढली एक पाचशे पंचवीस वाली काढली तरी म्हणता की काळा काळा ना आता म्हणता की मुळा काय काय वाटतं का वाटे तुमच्या इलाशा मुळा म्हणून म्हणतात मग पूर्ण जर झाल्या तर फायदा त्याचा नाही तर मग काय फायदा त्याचा पण आता माहिती नुकसान नाही डोक्याच आमचं नुकसान नाही येतात पण आता काय करत तुमच्या मजुरी शेअर करता काय म्हणला आता कोणाला तेच म्हणून राहिलो आता काय याला दुसरा पर्याय नाही ना एक पोस्टात आरडी आहे पण हे आता ती आता दुसरं काय आपलं आता म्हणलं बुड्याला मागून पहा म्हणलं पण काय आता बुडा काय देते काय सांगा आता बुड्यात कुठची समजा नाही का बुडा म्हणून लग्न साक्ष आता काय तोंड घेऊन येऊ लागला इथं बऱ्याच दिसत तुम्ही समजा मग दीड लाख रुपये बँक बॅलन्स आहे तुमचं काय बाकी मग काय काय समपास म्हणा काही कमाई त्यामधून तुम्ही आता हे दीड लाख रुपये तर गेल्यासारखे सारखेच आहे तुमचे मग चाळीस येऊ उरायला आपल्या याला शिवस लागत पहिले जाऊ द्या ऑफिस मध्ये मळमाण करून टाकू काय भेटी घेऊन बस वाटते बंगले मुळाच लगन ना रविवारी कपडा घेऊन आला ना मग त्याच्या पुढे काय हात काय मग काही तर पैसे नाही म्हणून मोठ्या गोष्टी सांगते म्हणून आता या मुळाच लागन दोन आत हो पैसे आले पाहिजे बरं मी काय म्हणलं समजा येला जर समजा पैसे नाही भेटले आपल्याला समजा शनिवार लोक कदाचित समजा तर हाय का मग तुमच्यावर तीस हजार आहे का म्हणलं तीस माझ आहे तीस ते म्हणजे साठ हजार सोनं घेऊन टाकू नाही का हाय का तुमच्यावर तीस हजार मग आता सांगा फक्त मग तीस हजार दोन चार दिवस आणि समजा समजा पुरुष पुढे करू आपण लग्ना पुढे समजा आपण करू तुम्हाला मदत आता सध्याच हे याला हँडल मारा नाही लावा

याला शकतो हो, ना याला येतो लोक काढतो म्हणजे पार्ट टाइम आहे आपलं काहीतरी समजा वर्षाच्या काही आपल्याला दावीस दहावी यायचे आपल्या चल ठेवत आपलं लोक काय नाही वेळ भरत नाही मग कसे लाभ होते मग कसं मी माझ्या वडील भरतो मी म्हणजे आपलं कसं आपण ज्याच्या काढल्या गॅरंटी वायच करतो त्याच्या कोणाच्या काढत नाही म्हणजे कसं एका भरून टाकतो मी मग तीन महि सहा असते त्याच्यात आपलं कसं आपण रेग्युलर भरत असतो आपल्या याला म्हणजे तीन याच्या काढायला आपल्या पुरे रेग्युलर आहे एक हप्ता आपला हे नाही थकेल नाही काही नाही लोन नाही करतो नाही काहीच नाही बरं भेटलं का नाही का आपले टार्गेट पुरवते म्हणाले आपले बी कमी कमी तिसक झाले पाहिजे अरे हो नाही म्हणलं तुमचे रेग्युलर असते नाही असं पाहिजे काही असं पाहिजे एकदमच कसं म्हणा नाही का एकदम होईल ना सारखे चागी पाजाला बरं मी काय म्हणलं चला तुमचं नाव काय म्हणलं चागी घेऊन चालव काढून घेते मी म्हणलं आला दिसूरा नाही नाही आपण काय नसतो नसत बडबू आहे आपलं नाव हो बळबू नाही का मस्त मस्त चांगलं ना चांगला मी काय म्हणलं चला घेऊन म्हणलं काय कामाने मी नाही आमचे मित्र मित्र वाट वाटप मी ते याच्यातच असते ते याच्यातच काम करते ते ती याच्यात आपल्या एखादी काढून घ्या ना म्हणलं बु एखादी काढून घ्या म्हणलं एखादी पैसे आपल्या इकडून काढून घ्या असं ते काही असो हळी अडचण नसू काही असो आपल्याला फोन करायचा एका हप्ता भरायला पैसे नसले तर आपल्याला फोन करा आपण कागदपत्र हे हो? ते कोणती काही अडचण असं लोन काढायचं काय तुम्हाला सांगायचं पटकन जुनं काही असलं तुमचं काही पेंटिंग पडायला हे ते असं काही ते आपल्याला सांगायचं आपण क्लिअर करून देऊ तुम्हाला सगळं सध्या भरपूर आपले हे तीन आहेत ना आपले ते तीनशे बारा वाली साठवाली प्रधानमंत्री जीवन ज्योती आहे ते सगळं आपलं म्हणजे बस झालं आता जाऊ शकत नाही आपल्याला काय म्हणलं चाळीस चांद्र काढून घ्यायला शिया मग पुढे कसं भरायचं ते मग म्हणलं घ्या एखादी काढून कमी काढा तीनशे चारशे पाचशे जे तुमच्या बजेटानं

हे चांगलं केलं ला, काळ नाही तुम्ही बस बस तेवढंच तेवढंच समाधान आपल्याला कोण की काय आहे आपलं कसं आपलं काय 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 सांगतात माणसं काही काय होईल म्हणजे कसं आपल्या मागच्या लोकांना आपला कसा फायदा झाला पाहिजे ना म्हणून कसं कधी याशी काढलीच पाहिजे काय सांगा येईल आमच्यावर काय मजबूरी मग काय काढलं तर दूरच राहिलं मुळा हाय ती मोड राहिला आता काय करत मी काय म्हणलं एक विचारायचं होतं मला म याला कसं अठरा वर्ष झाली वीस वीस वर्षावाले आहे तर माहिती म्हटलं आता काही समजा मोडल्या तर समजा लय लॉस होते का, का, का त्यात बाहेर मुला वाटते झालं याच काही डिपॉझिट डिपॉजिट वाटते अरे आता आता राहिले कार थांबा ना म्हणलं दोन वर्ष थांबांधाशी आता वीस वर्ष कंप्लीट त्याला मग पुरा फायदा वाटते त्याचा बोनस गिनस हे ते सगळे केले लागते आता काय फायदा आहे दोन वर्ष जर सगळं लॉस होईल ना तुमचा लस लॉस असते नाही जेवढे भरले तेवढे निघाला भरले तेवढे काही भेटते पण आता हे किती नुकसान झाले देत नाही मी म्हणलं दोन वर्ष थांबा तुम्ही गडबड नका लय नुकसान नाही त्याच्यात नाही पुर चाललं तुम्हाला वागेल आतापर्यंत पुरी मेहनत वागेल ना करता काय म्हणलं लगा द्या पाच हा पैसे नाही सोनं करून घेणार कपडा आता काय नाही घ्या मग हे नाही मुलं घरी मग मग लग्न आहे का झालं मग काय काय करण्याचं चला चला लवकर निघाल पुढे तुम्ही काय करा हे तुम्ही का नाही मोळमाड वापरू ना तुम्ही काय करा कर्ज करायच्या राव लय व्याजही कमी असते तुम्ही कर्ज काढायच्यावर तेवढ्या मी तुमची अडचण भागून घ्या मग पुढे हफ्ते भरून टाका व्याज कर्ज भरून टाका हे पुढे तुम्हाला मोड माळ वापरू पुरे भाऊ रे मुले काय ते काय म्हणजे मुळा उठ काय गेला पण म्हणलं ते कर्ज काढलं कर त्यानं भरती होत नाही हा लग्नाला अंगार आता काय करते काय ते मुडक घालत म्हणजे उकायचं मुडक गेला आता मग आता काय करता आता शेवटी तुमचा आता प्रश्न आहे की आता आपण काय सांगायचे पण कसं म्हणजे मुळातच नुकसान आहे पण मुळू नका कर्ज खर्च आणि बाकी ऍडजस्टमेंट करा मी बरं ठीक आहे मग काय वाटते नाही अजून यायला होतं संध्याकाळच्या बाई ते ऑफिस बंद झाल्या मग आता सगळं काम झालं ना आता आले आपले आले ना काय माणसं करायच्या दोस्त घरचे पालक ना घरी ते राहिलं होतं आता मी काय म्हणलं मग काय झालं मग कसं काय मोडमार केलं मग काय झालं कसं काय केलं नाही तिथे साहेबांना सांगत समजावून मोडमळ काय करू नका म्हणे लोन उचलला याच्यावर माझं पुढे भरून टाका म्हणते म्हणून मग कसं आपलं दीड लाख रुपये लोनच काढला एका गायला चाळीस कोणते त्याच्या पन्नास साठ वर्ष करून दीड लाख रुपये भेटला पासून तेवढं ते बरं गेला नाही का पण दीड लाख मी समजा होईल नाही होईल होईल म्हणजे होतेच ना बाबा माझे दीड लाख हे दीड लाख तीन लाख झाले सगळे मग आता मग तीन लाख होत नाही का बरं का दाला कटोर होईल तीन लाख होईल होते ना बाबा तीन लाख जाणार होते ना त्यातले काही वाचवाले वाचवायला तुम्हाला विशील लाख लागते तुम्ही काही नसते शिल्लक चालत राहता बाबा मी म्हणलं लग्न झाल्यावर काही खर्चा पाणी पैन आणले काही हे ते पाय पैसे पाहिजे घरी काही आता का ते झालक होते नाही खेपचं झालं झालं पुढे पुढे बस आता हे दोन लाखाचा इस्टिमेट झाला आपला आता अजून समजा तीच विशील लागला बस दोन लाख तीस पर्यंत आपण कव्हर करतो ते पुढे एक रुपया नाही आपल्याला तेवढे बा पाच पन्नास पाहिजे जवळ मग लग्न झाला काय करा